इंदापूर शहरातल्या सावतामाळी नगरमध्ये शिक्षक आणि माकडामधली दोस्ती ही सध्या चर्चेचा विषय ठरते. संजय सोरडे या शिक्षकाच्या घरी एक वानर दररोज येतं. या वानराला सर देखील आपुलकीनं मग भुईमुगाच्या शेंगा केळी खाऊ घालतात, पाणी पाजतात. वानरही त्यांच्यावर हल्ला न करता हे सर्व लाड पुरवून घेतं. नाशिकमधल्या इगतपुरी रेप पार्टीतल्या 20 जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इगतपुरीला गुन्हा आता नाशिक ग्रामीण गुन्हा अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आणि या प्रकरणामध्ये अभिनेत्री हिना पांजासह 11 तरुणींना पुन्हा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना आज पुन्हा नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सोशल मीडियाद्वारे तरुणींना भुरळ पाडून त्यांना फसवणाऱ्या योगेश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. मूळचा कन्नड तालुक्यातला आहे योगेश. सोशल मीडियावर मुलींना लष्करी अधिकारी असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांना त्यांना फसवायचा. पहिली पत्नी असतानाही गावातल्या मुलीसोबत पुन्हा प्रेमविवाह करणं एकाला चांगलंच महागात पडलंय. किशोर साहेबराव चव्हाण असं त्याचं नाव आहे आणि त्याला लग्न करून मारहाण करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यातल्या तिसगाव तांडा इथला हा प्रकार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या भातुकलीमध्ये एका महिलेनं नायब तहसीलदाराला मारहाण केली. रेशन कार्ड देण्यात टाळाटाळ केल्याच्या कारणावरून महिलेनं नायब तहसीलदारांना सर्वांसमोर मारहाण केली. या प्रकरणी नायब तहसीलदारांनी महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. बुलेटच्या कर्णकर्कश आणि कांठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर अंबरनाथमध्ये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 150 पेक्षा जास्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा चक्काच सुरू करण्यात आला. नागपूरमधल्या जरीपटक्यातल्या अवनी ज्वेलर्समध्ये भर दुपारी दरोडा टाकणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशमधल्या कटनी इथल्या या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयामध्ये 5 चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बिसंची नगरामध्ये हे कार्यालय आणि या संस्थेत झोपलेल्या एका वाहन चालकाला या चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच 1.5 टन वजनाची लोखंडी तिजोरी पळवली. त्यात 2.5 लाखांची रोकड होती. रोहयो मंत्री आणि शिवसेना नेते संदीपान भुमरे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. भुमरे यांनी 30 कोटी रुपयांची जमीन हडपल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पैठणचे नेते दत्ता गोरडे यांनी केला आहे. पैठणमधल्या जमीन भुमरेंनी दुसऱ्याच्या नावानं खरेदी केली आणि त्यानंतर त्याच्यासोबत करार करून ती जमीन भुमरेंनी ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे Sit down.